नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. सणासुदीत विजेची मागणी 21,000 मेगावॅटवर तर महावितरणाकडून 5,112 मेगावॅटची निर्मिती. नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली ढासळली, परीक्षा देऊनही अनेक विद्यार्थी दाखवण्यात आले गैरहजर. आणि वर्धेत भरधाव कार ट्रकवर आदळली, अपघातात 2 जण ठार तर 2 जण जखमी. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. भरधाव वेगातील कार पुढे जात असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले. बुधवारी 31 ऑगस्ट रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास वर्धा ते नागपूर दरम्यान केळझर शिवारात बायपास मार्गावरील पुलावर हा अपघात घडलाय. अपघातात कारचा दर्शनी भाग अक्षरशः चेंदामेंदा झालाय. नागपूरकडून मैदा भरलेला ट्रक कर्नाटकला जात होता. दरम्यान याच वेळी ट्रकच्या मागून भरधाव कार ट्रकवर आदळली. यात कारमधील 2 जण जागीच ठार झाल्याचे सांगण्यात आलंय. अन्य 2 जण जखमी झाल्यात. जखमींना रुग्णवाहिका बोलवून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळ गाठले. नागरिकांनी मदत कार्य केले. घटनास्थळी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र कोळे, गजानन वाट, अखिलेश गव्हाणे, अनिल भोवरे, सचिन वाटखेडे यांनी पंचनामा केलाय. देशातील महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळालाय. 1 सप्टेंबर रोजी LPG सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. LPG सिलेंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मात्र ही दरकपात केवळ व्यावसायिक सिलेंडरवरच झाली आहे, तर 14.2 किलोचा घरगुती LPG सिलेंडर जुन्या किमतीतच उपलब्ध आहे. 1 सप्टेंबरपासून दिल्लीत इंडियनच्या एका 29 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 92.50 रुपयांनी तर चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त होणार आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी झाल्याचा फायदा देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार आहे. तर दिल्लीत 19 किलोच्या LPG सिलेंडरची किंमत 1,976.50 रुपये ऐवजी 1,885 रुपये असेल. याच वेळी आता कोलकात्यामध्ये किमती 1,995.5 रुपयांपर्यंत खाली आल्या आहेत. तर आधी ते 2,095 रुपये होते. मुंबईत सिलेंडरची किंमत 1,844 रुपयांवर आली आहे. कोरोनाच्या 2 वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत आहे. काल वाजत गाजत आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन सर्वत्र झालंय. गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पांच्या चरणी भोग देण्याची परंपरा असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या बाप्पांच्या चरणी आज भाविकांच्या वतीने 300 किलो ड्रायफ्रूट लाडूचा भोग लावण्यात आलाय. Oh, my God.
छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांति नंतर आपला स्वागत. मागील महिन्यात झालेल्या वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षेत अपयश येईल या भीतीने विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथे घडली आहे. हर्षद तलांडे, वय वर्ष 18 असे मृत विद्यार्थ्यांचे नाव असून त्याने दुसऱ्यांदा नीटची परीक्षा दिली होती. हर्षदाने 12वी उत्तीर्ण केल्यानंतर 2021 वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश परीक्षा दिली होती, मात्र त्याला कमी गुण मिळाल्याने प्रवेश घेता आला नाही. म्हणून त्याने यंदा जुलैमध्ये दुसऱ्यांदा नीट परीक्षा दिली. तो 19 ऑगस्टला नागपूरहून घरी परतला, तेव्हापासून कमी गुण मिळाले या भीतीने तो तणावात होता. याच तणावातून हर्षदने मंगळवारी सकाळच्या सुमारास विष प्राशन केले. 11वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. आईने डॉक्टरांकडे नेल्यानंतर मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले, त्यामुळे मुलीच्या पालकांना धक्का बसलाय. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध कळमेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. पीडित 16 वर्षीय मुलगी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे रविवारी अचानक पोट दुखायला लागले, त्यामुळे मुलीला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केली व मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले, मात्र आईचा विश्वास बसेना, त्यामुळे तिने डॉक्टरांचा पुन्हा तपासणी करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून मुलगी गर्भवती असल्याचं निदान करून पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. हे ऐकून आईला धक्का बसला. मुलीला घरी आणल्यानंतर हा काय प्रकार असल्याचे तिला विचारले, परंतु मुलीने काहीही बोलण्यास नकार दिला. प्रियकराचे नाव सांगण्यास मुलगी तयार नव्हती. आम्ही दोघांनी संमतीने शारीरिक संबंध केल्याचे सांगून प्रियकराचे नाव सांगणार नसल्याचे मुलीने आईला सांगितले. सूत्राच्या माहितीनुसार मुलगी 10वीत असतानाच तिची एका युवकासोबत मैत्री झाली होती. दोघांचे सूत जुळले आणि प्रेमसंबंध निर्माण झाले. शाळा सुटल्यानंतर दोघांच्या भेटी वाढत गेल्या. गेल्या 1 एप्रिल रोजी दोघांनी घरी कुणी नसतानाही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघेही वारंवार घरी कुणी नसताना भेटत होते. त्यातून मुलगी गर्भवती झाली, परंतु पहिले 2 महिने मुलीच्या लक्षात आले नाही. त्यानंतर गर्भवती असल्याची माहिती झाल्यानंतर ती घाबरली, परंतु काय करावे, कुणाला सांगावे, घरी बदनामी
होईल अशी भीती वाटल्याने मुलीने कुठेही वाच्यता केली नाही. 4 महिने झाल्यानंतर मुलीचे पोट दुखत असल्याच्या कारणावरून आईला हा प्रकार तिने सांगितला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सध्या ढासळली आहे. नागपूर विद्यापीठाने नुकत्याच BA प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही गैरहजर दाखवण्यात आले. 2021 हिवाळी परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली होती. विद्यापीठाने 6 महिन्यांच्या विलंबाने शनिवारी रात्री निकाल जाहीर केले. काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार त्यांनी सर्व पेपर दिले, मात्र काहींना एका विषयात तर काहींना 2 विषयात गैरहजर घोषित करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांनी सोमवार आणि मंगळवारी परीक्षा विभागाच्या अनेक फेऱ्या केल्या, मात्र अद्यापही यावर काहीही तोडगा निघालेला नाही. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठाने BA आणि इतर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेची जबाबदारी MKCL कडे सोपवण्यात आली होती. परीक्षेच्या कामकाजात अनियमितता केल्याप्रकरणी 2015 विद्यापीठ प्रशासनाने या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र त्यानंतर डॉक्टर सुभाष चौधरी यांनी कुलगुरू होताच या कंपनीची पुनर्नियुक्ती केली, मात्र प्राधिकरण सदस्यांनी ही नियुक्ती बेकायदेशीर ठरवली. राज्याच्या विधानसभेतही हा मुद्दा गाजला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कंपनीचे काम काढून घेण्याचे आदेश कुलगुरूंना दिले, मात्र या सगळ्यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आधीच निकालाला उशीर झाला आणि तोही चुकीचा दिल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड मनस्ताप होत आहे. राज्यात 12 जुलै 2022 रोजी विजेची मागणी 17,506 मेगावॅट होती, परंतु आता बऱ्याच भागात पावसाने उसंत घेतल्याने पंख्यांसह विजेच्या यंत्राचा वाढलेला वापर व सणासुदीत अनेक घरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे पुन्हा वीज वापर वाढला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी राज्यात विजेची मागणी 20,923 मेगावॅट इतकी नोंदवली गेली आहे. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.